आपल्या देशात ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा रूढी परंपरा आहेत, त्यानुसार त्या गावातील नागरिक या परंपरा आजच्या आधुनिक युगातही पाळत असल्याचे सिल्लोड तालुक्यातील उडनगाव येथे श्री बालाजी महोत्सवानिमित्त दिसून येत आहे। हे आहे सिल्लोड तालुक्यातील उडनगाव। या गावाला प्रगल्भ अशी परंपरा आहे। सुमारे 350 ते 400 वर्षापूर्वी या गावातील ग्रामस्थांनी तिरुपती येथून पायी चालत जाऊन श्री बालाजीची मूर्ती आणली होती। तेव्हापासून ग्रामदैवत श्री बालाजी उत्सवास उडनगावात सुरुवात झाली आहे। 24 मे रोजी सकाळी 8 वाजता झेंडा विधिवत उभारण्यात येऊन या उत्सवाची सुरुवात होते। दररोज विविध अभिषेक, पूजा, अर्चा, भजन, कीर्तन व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात। त्याची सांगता 9 जून रोजी ललिताने उत्सवाने करण्यात येते। उडनगाव येथील बालाजी उत्सवात गावकरी मोठ्या श्रद्धेने विविध प्रथांचे पालन करत असतात। यामध्ये 15 दिवसीय उत्सवात दाढी कटिंग न करणे, कोणतीही नवीन वस्तू न घेणे, नवीन परिधान न करणे, त्याचबरोबर उत्सव काळात गावाची सीमा न ओलांडणे, पाहुणे गेल्यानंतर दुसऱ्या गावाला मुक्कामी न राहणे, पापड लोणचे वाळवण न घालणे, मंदिराशिवाय गावात कोणत्याही घरी मंगलवाद्य न वाजवणे, मंगल कार्य न करणे, कोणतेही खाद्यपदार्थ न तळणे आदी प्रथांचे पालन करण्यात येत असते। बालाजी उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी काही मुद्दाम आवर्जून मला सांगावेसे वाटतं। ही जी परंपरा आहे, ही परंपरा 400 वर्षापूर्वीची आहे आणि आज तागायत ती परंपरा गावच्या मंडळींनी, संस्थेनी आणि ह्या उत्सव जो साजरा केला जातो त्या उत्सवाची परंपरा याच कायम ठेवलेली आहे। या परंपरेच्या पक्षाचा उद्देश असा आहे की सर्व धर्म समभाव, हिंदू असेल, मुसलमान असेल, शीख असेल, ईसाई असेल, या सर्वांना एकत्र घेऊन गावाचा जो गाडा आहे तो हकावा। ही परंपरा जी पूर्वीची आहे ती आज तागायत उंडणगावला आम्ही कायम ठेवलेली आहे आणि जुन्या काळी जी परंपरा होती त्या परंपरेचे पायी होण्याचा आम्ही थोडंफार का होईना तो निश्चितच आम्ही तो प्रयत्न करतो आहे। या उत्सवाच्या कालावधीमध्ये 15 दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अन्नदान होत आहे। 15 दिवसामध्ये सुरुवातीला एकच व्यक्ती पंगत करत असते, पण या करोनाच्या महामारीमुळे यावर्षी संस्थांनी एक निर्णय असा घेतलेला आहे की कमीत कमी 5 व्यक्तींनी ते अन्नदान करावा आणि त्याला 100% रिस्पॉन्स आम्हाला तो मिळालेला आहे। आज जवळजवळ 17 ते 18 क्विंटल जे गहू असतात ते गव्हाचं पीठ तयार करून या ठिकाणी गावाला अन्नदान केलं जातं, म्हणजे पूर्ण जे 10-12 हजार लोकवस्ती आहे या 10-12 हजार लोकवस्तीला या ठिकाणी अन्नदानाच्या माध्यमातून पंगत ही केली जाते। असे सातत्याने 15 दिवस हे चालतात। मला वाटतं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये काय, भारतामध्ये देखील एवढ्या प्रमाणा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असं अन्नदान होऊ शकलं नसेल किंवा होणार नाही आहे आणि म्हणून ही परंपरा गावाच्या लोकांनी देखील ती जपलेली आहे, संस्थांनी ती जपलेली आहे आणि त्याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे। बोलायचं